सध्या भीषण कोरोना स्थिती आहे. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण आहे. डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आहे आणि ही स्थिती लोकप्रतिनिधी समजून घेत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतो. शिवसेनेच्या नगरसेविकेने एका डॉक्टरसोबत एका रुग्णालयातील डॉक्टरसोबत अत्यंत अरेरावीची भाषा केली आणि हा जो व्हिडिओ आहे तो मोठ्या प्रमाणात आता व्हायरल होतो आहे. मुंबईतील कांदिवलीमधील भगवती रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोषी यांनी एका डॉक्टरसोबत अत्यंत अरेरावीची भाषा केली आणि त्यांचा हा जो व्हिडिओ आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. संध्या दोषी यांनी एका रुग्णाला दाखल करून घेण्यावरून हा जो सगळा गदारोळ आहे तो रुग्णालयामध्ये घातला आणि त्यानंतर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. ही अरेरावीची भाषा ही अनेकांना चांगलीच खटकली आणि संध्या दोषी यांचा हा व्हिडिओ नेमका काय आहे जाणून घेऊया, पाहूया. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. तर शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोषी यांनी नेमकं काय भगवती रुग्णालयामध्ये गदारोळ घातला पाहू. तर आपण पाहिलं की शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोषी यांनी कशा पद्धतीनं रुग्णालयामध्ये या डॉक्टरसोबत आपली वागणूक ठेवली. या संपूर्ण प्रकारानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अखेर आता संध्या दोषी यांनी या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. माझा हेतू हा फक्त रुग्णाला रुग्णालयामध्ये दाखल करून घ्यावं इतकाच होता असं सांगत या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. यावेळी संध्या दोषी नेमकं काय म्हणाल्या तेही पाहूया. नमस्कार, जय महाराष्ट्र. कालचं जे भगवतीचं प्रकरण घडलं त्याबद्दलचं मी माझं स्टेटमेंट व्यक्त करते. माझा उद्देश त्या ठिकाणी जाण्याचा एवढाच होता की पेशंटला ॲडमिट करून घेणं, याच्या व्यतिरिक्त माझा काही त्याच्यामागे उद्देश नव्हता. जर माझ्या बोलण्यातून डॉक्टर्स किंवा स्टाफ यांचं मन दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण पाहिलं की आता संध्या दोषी यांनी याबाबतची दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पहिला जो व्हिडिओ व्हायरल झाला होता अरेरावीचा, त्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. भगवती रुग्णालयातील डॉक्टर्सनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा आणि त्यांच्या या वर्तणुकीचा खरं तर निषेध व्यक्त केला आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण असताना आणि याची पूर्ण कल्पना ही लोकप्रतिनिधींना असताना निश्चितच अशा पद्धतीचं जी वर्तणूक राहिली आहे संध्या दोषी यांची, ज्या शिवसेनेच्या नगरसेविका आहे, ती अत्यंत निषेधार्ह आहे आणि निश्चित अशा पद्धतीची वागणूक ही कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून तरी किमान होणं हे अपेक्षित नाही आहे. यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.